राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा घडवले साधेपणाचे दर्शन. राज्यमंत्री बच्चू कडू हे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव जामोद येथे धावत्या दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यात त्यांना जायला उशीर झाल्याने त्यांना भूक लागली. मग काय, कडू यांची नजर पडली ती संग्रामपूरचे ठाणेदार यांच्या गाडीतील डब्यावर. क्षणाचाही विलंब न करता कडू यांनी तो डबा स्वतः गाडीतून काढला आणि जवळील तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यावर ताव मारला. यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पुन्हा एकदा साधेपणा समोर आलाय. राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमीच कार्यकर्त्यांमधील सर्वसामान्यमधील नेतृत्व. त्यांना कधीही मंत्री किंवा नेता असल्याचा गर्व नाही, त्यामुळेच ते लोकप्रिय आहेत. कडू नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन साधं जेवण करतात, तर कधी शेतात जाऊनही जेवण करताना आपण पाहिलं असेल. मात्र कालही राज्यमंत्री कडू यांनी दौऱ्यावर असताना ठाणेदार यांच्या गाडीतील डबा घेऊन खाल्ला आणि ठाणेदार यांना हॉटेलात जाऊन जेवायला सांगितले. मात्र साहेब, त्यात अगदी साधं जेवण आहे, त्यात फक्त भाजी भाकर आणि ठेचा आहे म्हटल्यावर कडू यांनी चालेल म्हटलं आणि जवळच्या तहसीलदार यांच्या निवासस्थानात जाऊन त्या डब्यावर ताव मारला.